नमस्कार, एबी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या हेडलाईन्स. अहमदपूर लातूर मार्गावर भरधाव कारनं ठोकरल्यानं भीषण अपघात. दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार. शिरूर ताशबंद जवळील दुर्घटना. मृतदेह घेऊन जाण्यास पैसे नसल्यानं अँम्ब्युलन्स नाकारली. बापानं थंडीत कुडकुडत मोटरसायकलवरून नेला मुलाचा मृतदेह. पालघर जिल्ह्यातील जवार मधील घटना. खारघरच्या टाटा रुग्णालयात कॅन्सरवर अद्ययावत उपचार करणारे यंत्र उपलब्ध. कॅन्सर पीडितांना कमी दरात उपचार होणार शक्य. काही रुग्णांना मिळणार मोफत उपचार. पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलिसांची धाडसी कामगिरी. तीन सराय दरोडेखोरांना केलं जेरबंद. जवळपास 15 जास्त गुन्हे दाखल. मंदिरातील धाडशी चोरीच्या तपासात दिरंगाई. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. संस्थांची उशिरा तक्रार. सीसीटीव्ही फुटेज मिळूनही पोलीस निष्क्रिय. नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई. अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना घेतलं ताब्यात. पिस्तूल, एअरगन, चॉपर, कोयता अशी घातक शस्त्र केली जप्त. सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण सुरू. कंत्राटदारांचे तहसीलदारांशी आर्थिक लागेबंदे असल्याचा आरोप. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीताराम पेठेत मद्यपींचा गोंधळ. वन कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आणि पुरस्कार विजेत्या पत्रकारांचा गौरव. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या वतीने उपक्रम. स्वरमधुरा वाद्यवृंदानं चढवली सुरेल स्वरांची रंगत. आणि बायको घरी हिटलरच असते. खासदार धानोरकरांची आमदार बायको समोर फटकेबाजी. तर घरी गेल्यावर हे जेलर नव्हे तर कोणी वेगळेच जेलर असल्याची केली गोष्ट.